नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री स्टँडर्ड थ्री या विषयातील रिया इन द सिटी पार्ट टू पेज नंबर इज 37 मीन्स 37. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू. गुड डे चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न रिया इन द सिटी पार्ट टू. रिया एका शहरात. भाग दुसरा. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा. या ठिकाणी काही उत्तरे दिलेली आहेत, ते मी वाचणार आहे. लेट अस रीड. There is a grocery shop near my house. इथे एक किराण मालाचे दुकान आहे. माझ्या घराशेजारी एक किराण मालाचे दुकान आहे. There we buy grain, oil, salt, sugar, biscuit and many other things. तिथे आम्ही पिठे, तेले, मीठ, साखर, बिस्किट विकत घेतो आणि इतरही काही गोष्टी विकत घेत असतो. या किराणा मालाच्या दुकानामध्ये सर्व आपल्याला हव्या असलेल्या गरजेच्या वस्तू असतात, त्या आम्ही देतून विकत घेत असतो. कॅन यू नेम देम. ज्या आम्ही आपण दुसऱ्याही काही गोष्टी विकत घेत असतो त्यांची नावे तुम्ही सांगाल का. या ठिकाणी दिलेले आहे बघा, आहेत तेल, आहेत बरणे, आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचे बॉक्स, आहेत लिक्विड, आहेत काही पॅकेज फूड, आहेत मॅगी, पॉपकॉर्न, वेगळ्या प्रकारचे सूप, सॉस असे पदार्थ देखील आपण विकत घेतो. आय एम इन स्टँडर्ड थ्री. मी तिसरीत आहे. आय गो टू स्कूल बाय बस. मी बसने शाळेला जाते. इथे बस दिलेली आहे, स्कूल बस. या बसने शाळेला विद्यार्थी जातात. वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट इन स्कूल. जसं की खेड्यातील शाळेत शिकवतात तसंच शहरातील शाळेत देखील मराठी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास शाळेत शिकवला जातो, म्हणजे तोच अभ्यासक्रम आहे. आवर इंग्लिश टेक्स्टबुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक थ्री. आमच्या इंग्रजीच्या पुस्तकाला माझे इंग्रजीचे पुस्तक तीन असे नाव दिलेले आहे. समजलं बालमित्रांनो? पुन्हा एकदा मी वाचते, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचं आहे. देअर इज अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस. देअर वी बाय ग्रेन, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स. कॅन यू नेम देम. आय एम इन स्टँडर्ड थ्री. I go to school by bus. We learn Marathi, English, Mathematics and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. Understood students? तुम्ही असं वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजलं बालमित्रांनो? Now question. Choose any one paragraph from page 34 to 37. Present it इन द क्लासरूम. पान 34 ते 37 वरील कोणताही एक परिच्छेद निवडा आणि तो वर्गामध्ये सादर करा. अशा पद्धतीने कोणताही परिच्छेद आपण आता हे लेसन अभ्यासलेले आहे त्यातील कोणताही परिच्छेद तुम्ही पाठ करायचा आहे आणि वर्गामध्ये सादर करायचा आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही तो म्हणून दाखवायचा आहे. 34 ते 37 या पानावरील एक पॅरेग्राफ प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही त्याचे प्रॅक्टिस करायचं आहे. समजलं?